लई दिवस झालं तुपातला शिरच खाल्ला नाही, आज बनवायलाच लावते. स्नेहा, हे स्नेहा, काय उसाच बाई, मस्त तुपातला शिरा बनव बर, लई दिवस झाले खाल्लाच नाही. बर बर बनवते मी. काय खादाड सासू आहे माझी, नुसतं चमचमीत खायला लागत येईल, कधी गोड तर कधी तिखट, हिला ना आज ना दाखवतेच. घ्या कसा झालाय शिरा मग सासूबाई? मस्त, खूप छान झालाय ग. काय कुठे शिकली ग? माझ्या घरी, म्हणजेच माझ्या माहेरी. कुणी शिकवलं? माझ्या आईनं. छान आहे बघ, मी तर सगळं लग्न झाल्यावर इथं शिकले, माझ्या सासूबाईने शिकवलं मला, पण तरी तुझ्या इतका छान शिरा नाही बनवाले बघ मला. बर येते मी, बाकीच काम करते मी. आम्हालाच झाली बाई, बिरा साखरेचा शिरा पण हिला गोड लागायला लागलाय. काय विचित्र बाई बाई ही. आहो आहो. हा बोल ना. शिरा केला होता मी, बघ ना कसं झालंय. अरे वा, शी काय पांचट शिरा बनवलाय, याच्यात साखर टाकली की नाही? अहो मी ते साखर टाकायची विसरले होते, पण बघ ना तरी पण सासूबाईंना लय आवडला. आईन तू सारखीच आहे, तुम्हाला काही बोलावं का नाही? बर चल जेवण घ्या आपल्याला. नाही नाही मी केलंय नाश्ता, तुम्हाला आणि आईला जेवण वाढवते. चला बर बर चल. अनपट भाजीत मी टाकलं नाही. अरे देवा विसरलेच वाटत. नाही तुम्ही पण काही नाही बोलल्या, मला तर चांगलं झाले असं वाटत. आणते मीठ आणते. काय ग झोप नाही येत का तुला? नाही. कसला विचार करती? एक विचारू का तुम्हाला? विचार ना. मी खरंच चांगला संसार करते ना, म्हणजे मी एक चांगली बायको चांगली सून आहे ना. झोप ग. म्हणजे नाही ना, जाऊस वाटते. अग तू एक खोडकर सुने, मला खरं सांग बर, सकाळी शिऱ्यामध्ये मुद्दाम साखर नाही टाकली ना तू? तुम्हाला कसं कळलं? अगं नवरा आहे मी तुझा, एवढं तर कळू शकत ना. मला सांग म्हणजे आईचं तुझं काही झालंय का? पटत नाही का? तू असं का वागते बर? अहो तसं काही नाही, आई खरंच खूप चांगला होता माझ्यासोबत, पण मीच बावळते. आणि खरंच मी मुद्दामच साखर नव्हती टाकली, पण तरी पण त्या म्हणलं खरंच चांगला झालं शिरा. पण मी टाकायची मी खरंच विसरले होते, ते मी मुद्दाम नव्हतं केलं. हे असंच असतं, खोड्या करायची सवय लागली नाही एकदा चुका वाटत मग. माझं खरंच चुकलं, मी परत नाही असं करणार, आणि आईंना पण नाही त्रास देणार आता. मला हेच हवंय. हे बघ मी एकतर बाहेर जातो कामाला, घरी नसतो, आणि मला वडील पण नाही. इथून पुढं आईला एकटं वाटेल असं कधी वागू नको, दोघे आनंदीत राहा. चल झोप बरं, आता नको विचार करू, झोप.
सासूबाई बसू मी बस ना बाळा। सारखं काय ग सासूबाई सासूबाई आई म्हणत जा। बर आई आई तुमचे पाय नाही ना दुखत आता? दुखतात ग थोडे थोडे, ते वाताचा त्रास आहे ना। मग दाबून देऊ का मी? नको ग बाई एवढी सेवा कशाला। आता एकच इच्छा राहिली बघ माझी। काय? एकदा नातवाचं तोंड बघितलं मी मरायला मोकळीवर, आणि असंही कसं सुहासचे वडील गेल्यापासून या घरात नाही करमत ग मला। अहो असं काय बोलताय तुम्ही, आम्ही दोघं आहोत ना तुमच्यासाठी आणि आम्हाला पाहिजे तुम्ही। तू अशी बोलली ना की ऊर्जा येते बघ मला। हो ना, अजून खूप जगायचं आहे बघा। आणि मिले त्रास देते का तुम्हाला? नाही ग, काही घरामध्ये सासवा खोडकर असतात, माझ्या घरामध्ये सून खोडकर आहे बस एवढंच। आणि आजकालच्या पोरींना नाही आवडत ग कडक सासू, घर सोडून निघून जाशील। मी नाही जात बघा कुठंच, तुम्हाला किती ओरडल्या किती चिडल्या ना तरी मी नसते जात आता सोडून। जाऊ नको। नाही जातात आई, एक विचारू का? हा विचार ना बाळा। सुहासला एक बहीण आहे ना, त्या नाही येते इकडं कधी? मी त्यांना विचारलं तर ते मला कधीच सांगत नाही। सांग ना काय झालं आई? काय झालं? होती होती म्हणजे लय जीवाचा बघ सुहासचा, त्याच्यावर त्याच्याबद्दल कोणी काही बोललेलं नाही आवडत त्याला। अहो पण एवढा जीव होता त्यांचा तिच्यावर, मग तिच्याविषयी बोलेल का नाही आवडत त्यांना? सुहासच बाबा गेला, त्याच्यानंतर सुहासनं कस बस पैसा जमवून तिचं लग्न हटात करून दिलं बघ। शेजारच्या गावात दिलं होतं का तिला? मुलगा नोकरीला होता, हे शेती होती, माणसं खूप चांगले होते, सगळं बघून दिलं, नात्यातलं होतं गं। पण काय, तिचा नवरा दारू प्यायला लागला, तिला मारायचा, यायची कधी कधी रडत रडत। एकदा आली होती अशीच, खूप रडली, मग सुहासने चांगलं समजावलं बघ, त्याच्यानंतर बंद झाला। आणि मग काय, शांत झाला कसला, भावाचा राग काढायचा म्हणून एका दिवशी तिला पेटूनच दिले बघ त्याने। काय जाळून टाकल्या, 2 दिवस दवाखान्यात तरफडत होतो बघ माझे लोक। 2 दिवसानंतर दम तोडला ग तिनं, 80% जळालीच ती बघ। एक पोरगी गेली ना माझी, आता दुसरी नाही जाऊ द्यायची। म्हणून तर किती खोड्या केल्या, कशी वागली तरी मला काही वाटत नाही बघ। आवडता उलट मला तुझ्या खोड्या, एक गमावली ना मी दुसरी नाही गमवायची म्हणून आई। स्नेहा माझं घड्याळ बघितलं कुठं? साप नाना राव तू उचलून नाही ठेवला कुठं? अहो असेल तिथं कुठं तरी बघा ना। पप्पा घड्याळ बघितलं माझं? नाही। काय मरणाचा पसारा करून ठेवला राव इथं? मी तर लवकर कामाला जायचंय, मला लय टेन्शन आलंय भो। स्नेहा डोकं दुखायला लागलंय माझं, गोळी घेऊन ये बरं। अहो सरे सरे घ्या हे घड्याळ, हे आवडताना मीच ठेवलं ते लक्षात नव्हतं माझ्या। बरं द्या रे गोळी। काय रे सुहास कसली गोळी? छान इकड अगं डोके दुखायची। अहो त्याला घड्याळ सापडत नव्हतो म्हणून त्याचं डोकं दुखायला लागले। अय लय शांत बन करू, खरं डोकं दुखतंय माझं,
एक तर इथं टेन्शन आहे का त्या सापडा ना ते गाव कामाला गेलं का तिकडे मला काही टेन्शन आहे माझ्या माग. अरे असं सारखं सारखं गोळ्या नाही घेत जाऊ बाळा. बरं वाटलं बर का डोकं दुखायचं थांबलं लगेच मग चल जातो कामावर. बरं बरं. काय हे पोरग बराय जेवण काय बनू आधी हे पिशवी घे मी थोडं सामान आणलंय ते बघ आणि आज मस्त पुरी भाजी बनव बर. ते दही लावलंय ना तेवढं बघ बरं झालंय का पुरी भाजी. हा हा बनव बनव बरेच दिवस झाले पुरी भाजी खाल्ली नाही चांगली फर्स्ट क्लास बनव बघ. बर बर मेले 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 मम्मी हात पळला माझा आता काय करू मला आगोय लागली. काय झालं का स्नेहा हे बघा ना सासूबाई हात जळला ना आखा. अगं एवढं सस्त भाजलंय हा मी औषध आणते. अहो त्याने काही नाही होणार औषधच घ्यावं लागेल मला. अगं छोट्या छोट्या गोष्टीला काय का औषध घेत राहता तुम्ही तू तशी तर सुहास तसा. तुम्हाला समजायचं बघा हे सासूबाई तुम्हाला काय माहिती किती दुखतंय माझ तुम्ही असं बोलते मला. आता बघ बरं आताच बरं वाटायला लागलं मला माझं किती हाताची आघूत होती माझ्या लगेच. हा मग तुम्हाला काढायचं ते जाऊ द्या. अगं पण गोळी घेऊन तिचा असर तर होऊ दे. गोळी घेतली की लगेच कसं बरं वाटतं बरं ह्यांना मला तर कमालच वाटते बाई. बोलते जाऊ द्या सगळं बरोबर जाओ. जेवण जरा जास्त झालं संगीता. ए संगीता काय काय झालं. अगं जरा पोटातच दुखतंय आज माझे असं मुरडा आल्यावानी झाले काही जरा पुऱ्या जास्तच खाल्ल्या आज मी एखादी गोळी असेल तर दे ना. तुमच्या सगळ्या घराला काय झालंय हो सारखं उठसूट छोट्या 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 गोष्टीला नुसतं औषध गोळी औषध गोळी. तुम्ही त्या स्नेहान सुहासारखं करायला लागलात. अगं ज्याचं जळतंय त्यालाच कळतंय तुला गोळी द्यायची का नाही मला. थांबा बघते. ठीक आहे चांगली बर का गोळी पण आणि गोडवी आता आराम पडला बघ. हात मोडला माझा. काय ग काय झालं. हे माझ्या सासूबाई मी झोपे खाली जडत होते माझा हात मोडला. आता सकाळी पण ते पुरे भाजत आणि माझा हात भाजून गेले ना आता तिथे हे लागलं. अगं एवढं नको ओरडू काय झालंय बघू दे मला. लागलंय किती आता ना मला ना गोळ्या औषध घेतल्याशिवाय बरंच नाही वाटायचं बघा. अगं सारखं सारखं काय औषध औषध औषध. हा राहू दे माझ्याकडे एक औषध आहे मी देते तुला. तुमच्याकडं माझ्या माहेरून आणले असं झाले मग औषध आहे एका मिनिटात बरं वाटतंय. काल रात्री यांचं पोट दुखत होत त्यांना दिलं एका मिनिटात बरे झाले. हा हा खरंच एक नंबर झाली मग औषधे. बरं द्या ना मग लवकर लय दुख राहिला मी घेऊन आले.
हो असच घे. एका मिनिटात बरं वाटतं तुला. भारी लागले होते. बर वाटतंय आता जरा. हा बर आवडते म्हणून. काय झालंय तुला स्नेहा? अवले कस तरी होते. अशक्त पण आल्यासारखं वाटतंय. ताकद नाही राहिली अंगात. पर स्नेहा अगं काय झालं तुला? तुला तर ताप आलाय ग. आम्ही तापीची गोळी घेऊन येते. नाही नको ती नको. तिले कडू असती. ती तुमच्याकडची आयुर्वेदिक गोळी ना ती द्या जी तुम्ही मागच्या टायमिंगला दिली होती ती. अगं ही तिच्यापेक्षा चांगली आहे. नाही मला तीच पाहिजे जी तुम्ही कायमच आम्हाला सगळ्यांना देतात ती. हो आई तू नव्हती मला काल गोळी दिली. 2 मिनिटात डोकं बरं झालं माझं. बहुतेक मला आता तुम्हाला सगळ्यांना खरं सांगावं लागेल. खरं कसलं खरं? मी तुम्हाला ज्या गोळ्या दिल्या होत्या ना त्या काही गोळ्या नव्हत्या. साखरेच्या गोळ्या होत्या फक्त. मी खोटं बोलले तुम्हाला. काय असं कसं करू शकता तुम्ही? आम्ही एवढ्या आजारपणात असून पण तुम्ही असं आमच्याशी वागतात हे बरोबर नाही बरं. हो आई हे चुकीचं गेलं बरं का तू? मग काय नशीब कोणाला काही जास्त त्रास नाही झाला. तेच तर ना. त्रास झाला नाही उलट वाचलाय. अरे किती छोट्या छोट्या गोष्टींवर गोळ्या घेता तुम्ही. डोकं दुखलं गोळी, पोट दुखलं गोळी, आणि तुम्हाला थोडस काही पोटाला झालं की गोळी. त्रासच झाला असता सारखं सारखं छोट्या छोट्या दुखण्यावर कोणी गोळ्या घेतं का? गोळ्या चांगल्या आहेत का एवढ्या शरीरासाठी? अहो पण औषध नाही घेतलं तर बरं कसं होईल? अगं त्याच्यासाठी वेगळे उपाय पण आहेत ना. आता यांच्या पोटात दुखत होतं तेव्हा त्यांना मी ती गोळी दिली. मग तुला त्रास होत होता तुलाही ती गोळी दिली तर तुलाही बरं वाटलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की यांचं दुखणं शरीराचं नाहीये विचारांचं. असं जर असेल ना मग मला तुमचीच गोळी द्या. अगं तसं नाही. आता तू खरंच आजारी आहेस आणि आता खरंच तुला गोळी घेण्याची गरज आहे. मी तुला गोळी देते आणि तिने तुला बरं नाही वाटलं तर आपण संध्याकाळी दवाखान्यात जाऊ. अरे तू आज काय शोधतोय? अग आई बरेच दिवस झाले एक गोष्ट शोधतोय मी पण ती सापडतच नाहीये. अरे पण काय शोधतो ते तर सांग. बर खाली बस सांगतो तुला. हे बघा मी वर्णन करतो तू वळ. तुला आठवतंय का मला लहानपणी तू पहिलं खेळणं काय घेतलं होत? खुळखुळा. अरे पण तो तर कधीच तुटलाय तो शोधायलाच तू. नाही ग. अरे तर खुळखुळ्यावरून आठवलं तू लहान असताना तुझ्या बापांच्या डोक्यातच घातला होतास खुळखुळा. का बर? अरे ते बाहेर गेले होते निघाले होते आणि त्यात तू इतका रडलास इतका रडलास मग त्यांनी तुला कडेवर घेतलं. कडेवर घेतल्यानंतर त्यांच्या डोक्यावरच मारलास. खरंच आई ते दिवस किती चांगले असतील ना. हो ना. तू असा छोटासा छोट्या छोट्या पावलाने घर भर फिरायचास. खूप छान वाटायचं बघ. आणि आता मोठं झालो छान नाही वाटत का? तसं नाही रे दिवसच वेगळे असतात. खरंच नाही. किती दिवसानंतर आपण अशा गप्पा मारल्यात ना. हो ना. गप्पा मारायला वेळच भेटत नाही. तू कामाला जातोस. तुझे वडील कधी शेतात कधी बाजारात आणि तुझी बायको तर कामाला जाते. घरात राहिलं मी एकटी तर मी कोणाशी बोलणार बाबा. पण मला फारच छान वाटलं बरं तुझ्याशी बोलून. मला पण खूप छान वाटलं. बरं आपण काय करू रात्री गप्पा मारू. मला थोडं बाहेर काम येतो. मी काय शोधत चुकूनच ठाक.
अरे सुहास काय शोधतोय? अहो पप्पा तुम्ही कस काय इथं? अरे इथं कसं म्हणजे माझा रोजचा शेतात जायचा रस्ता आहे, पण तू काय शोधतोय? कामाला नाही गेला आज? आज यानं सुट्टीच मारली, तसा कामाचा कंटाळा आलता आणि ते हरवलं पण होतं ना. अरे पण नेमकं काय हरवलं तुझं? बर चला ना माझ्या सोबत बघू आपण. पप्पा मला आई सांगत होती का लहानपणी तुमच्या डोक्यात मी खुळखुळा मारला होता. आई आहे ना एकदम खोट बोलती बघ तुझी. अरे तो खुळखुळा आहे ना तू तिच्याच डोक्यात मारला होता. तू आहे ना लहानपणी रडायला लागला ना की कोणाचंच ऐकायचं नाही आणि मग मी तुला आहे ना बाहेर फिरायला घेऊन जायचो, आपली शेती दाखवायचो, आपली विहीर दाखवायचो, मग तू शांत व्हायचं बघ. पण पप्पा खरंच सॉरी बरं का, म्हणजे तुम्हाला शेतीमध्ये मला जास्त मदत नाही करता येत. अरे चालायचंच, पण थोडं लक्ष देत जा. आता काय झालंय माझंही वय होत चाललंय आणि पुढं तुलाच बघायचं नाही सगळं. हो पप्पा. बरं आपल्या बोलण्याच्या नादात तुला काय शोधायचं होतं ते सापडलं पण नाही, शोध. सापडलं. बरं चला आपण रात्री बोलू, येतो मी. सापडलं काय सापडलं याला नेमकं? कमाले बराची. आहो काय शोधताय? अगं बस मग कसं गेला आजचा दिवस? चक्क तुम्ही हा प्रश्न विचारताय? काही झालं काय तुम्हाला? अगं विचारू नको का आता? अहो तसं नाही, पण आजकाल कामामुळे आपलं जास्त बोलणं होत नाही ना म्हणून म्हणलं. अगं तोच प्रॉब्लेम आहे म्हणून तर बोलतोय ना. बोला ना मग. म्हणजे दिवसभर तू कामामुळे दमत असशील ना, म्हणजे कामावर काही त्रास नाही तुला? नाही हो काहीच त्रास नाही, एकदम सगळं चांगले, ती माणसं पण लई चांगली. आणि तुम्हाला माहिती आज ना आमच्या कंपनीमध्ये एक किस्सा झाला. काय ग? हो जे सिनियर वर्करला ना जमत नव्हतं ना काम, म्हणजे त्याच्याकडून ती चूक झाली होती ना ती मीच दुरुस्त केली. म्हणजे त्याला जे जमत नव्हतं ते मी करून दाखवलं. आणि तुम्हाला माहिती आमच्या मालकी बाई पण लई खुश झाल्या. आणि तुम्हाला माहिती अजून आणि मला वरची पोस्ट पण दिली आणि आता इथून पुढे माझा पगार पण वाढणार आहे. अरे वा त्यामुळे एवढी खुश दिसती. काय हा आलो आलो मस्त जेवण झालं बरं का? कसलं खोटं बोलते हे? खुळखुळा तुमच्या डोक्यात घातला होता माझ्या नाही. बरं तू काय शोधत होतास रे, सापडलं का? हा दुपारी पण तू काहीतरी शोधत होता, सापडलं का तुला? तुम्ही बेडरूम मध्ये पण काहीतरी शोधत होता ना? जे शोधत होतो ना ते सापडलं मला. काय? आई संवाद हरवला होता. आपण सकाळी दोघांनी गप्पा मारल्या किती भारी वाटलं बरं. त्याच्यानंतर मी पप्पा सोबत पण बोललो आणि आत्ता स्नेहा सोबत पण बोललो. आजकाल सगळे लोक आहेत ना एवढे कामामध्ये बिझी झालेत का समोर बसून संवादच होत नाहीये. पण आजपासून आपण जेवण झाल्यानंतर ना गप्पा मारत जाऊ, म्हणजे आपल्या घरात असा नियमच आपण काढू रोज किंवा आठवड्यातून एकदा आपल्यात संवाद झाला पाहिजे. आजकाल मोबाईल इंटरनेटच्या युगात आहे ना, जग जवळ येतंय पण माणूस दूर जातोय असं वाटायला लागलंय. तुला ना अक्कलच नाही, मी जर तुझ्या जागेवर असताना उलट फिरवेल असत. अगं बाईच्या अंगात 36 नखरे असतात, ते कवा दाखविणार तू? मग तू सांग ना कसं उलट फिरवायचं ते, कसे 36 नखरे दाखवायचे? मग अगं बाईला नवऱ्याला असं ताब्यात ठेवता आलं पाहिजे. बाई माझ्या नवऱ्याच तर काही सांगूच नको, तो तर मला काही ऐकतच नाही. पण आमच्यात ना तू ते छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं वाटत. अग त्याला सांगायचं सारखी माहेराला निघून जाईन अशी धमकी द्यायची, घाबरवायचं त्याला. आणि सासऱ्याचं काय ऐकून येणार नाही म्हणायचं. बाई माझा सासरा तर काही ऐकत तर नाहीच नाही, नुसतीच नाटकं करीतो. काम तर काही कवडीचं काम करीत नाही. अगं
माझा बी तसाच करायचा, पण मी ऐकतच नव्हते. आणि तुझा बाप असं ठेवला होता मुठीत, काही बोलतच नव्हता. बर चालन, तू म्हणते ना तसंच करते मी. तसं त्यांना ना कसं माहित आल्यावरच नाचली. बर चल येऊ का मग मी आता, लय उशीर झाला. हो हो, काही काळजी करू नको, सावकाश जा. बरोबर, तू पण काळजी नको. हो जा येते. अरे आली वैसून भाई तू. बर झालं आली. अगं तू गेल्यापासून जेवणाची लय आबाड झाली आमच्या. पण गेलं येतो ना साहेब, त्यांनी नाही गेला का? अरे कशाचा येतोय, ते फक्त आपलं येतोय म्हणतो. तसं तर मीच करायचो बर का आई गेल्यापासून त्याची. पण आता कसली आमच्या हाताला तशी चव राहिली. बर तू आली ना आता, आता आम्हाला जेवण कर बर का. मला कंटाळा आलाय हो, आणि आल्याला लगेच तुम्ही मला जेवण बनवा सांगते. रात्रीच असं ना काहीतरी ते खाना, मी करीन रात्री स्वयंपाक. बर बर चालते, तू आराम कर आता जरा, मी येतो गावात न जाऊन. ती कुठे गेलेत? ते आताच राहण्यात गेलाय, येईन जरा वेळी. बरं बरं. स्ने आली का नाना? आली आहे घरात आहे. बरं तिला ना मी स्वयंपाक करायला सांगतो, तुम्ही जेवण करून घ्या. रात्री तसं तुम्ही जेवले नाही, तुम्हाला त्रास होत होता ना? नाही नको बाबा. अरे जेवण मी रात्री अहो गेलेच ते जेवण करून. नाही नको नको. बरं मी येतो जरा गावात जाऊन. बरं. झोपली होय? हा जरा हात पाय दुखत होते म्हणत होते झोपली होती. बोला काय म्हणते? स्वयंपाक बनवते का? म्हणजे रात्री स्वयंपाक नव्हता बनवला. नाना पण नाही जेवले आणि मी पण नाही जेवलो. तुम्हाला कळत कसं नाही हो, आल्याले लगेच ते नाना पण बनवते का स्वयंपाक, तुम्ही पण बनवते का स्वयंपाक, काय लावलंय काही आहे तुम्ही? अगं तू माहेराला गेल्यापासून आहे ना आमच्या जेवणाची लय पंचायत झाली. इतके दिवस तुला काही बोललो का? आले तर घरी बनव ना. तुम्ही माझ्या ना बायको कमी आणि मोल करण्यात जास्त समजताय, हे बघ तुम्हाला मी आत्ताच सांगते. जे काय होईल ना ते आत्तापासून मी सांगत तेच होईल, नाहीतर मग मी जाईन माझ्या बाहेर येणं कुठं, मग राह उपाशी. धमकी देते काय? हां हे बघ तुला आत्ताच सांगतो, जोपर्यंत नाना जीवन ते ना तू नाही मी नाही, नाना जे सांगतील तेच होणार, पण तुझ्या ताब्यात काही घर राहणार नाही. मी सांगाल ना तेच ऐकावं लागेल. तू काय भांडण करते का तिकडून आल्यावर? आई काय कान भरते का तुझे? आली लगेच आई व माझ्या, थोडं काय झालं का आई कान भरवती का? आई कान भरवती का तुम्हाला? जर तसं समजतात ना तसं समजा बरी ती माझी ऐका. अगं हे बघ तुझ्या आईबद्दल ना मला वाईट नव्हतं बोलायचं, पण तू तिकडून आली का असंच करते, कुणासोबतच नीट बोलत नाही. कोणासोबत नीट बोलत नाही बरं ती माझी ऐकाल. आईनं सांगितलंय मला कसं नवऱ्याला बोटावर नाचवायचं, सासऱ्याला त्रास दिला ना कसं सासऱ्याशी वागायचं, सगळं आईनं शिकवलंय मला. आणि बा तुम्हाला मी सांगते, तुम्ही जर नाटकं केलं नाही भोवती मला पण नाटकं दाखवता येते. अशी कशी आई तुझी, पोरीचा संसार मोडायला लागली. एक काम कर तुझ्या आईकडे जा आणि सांग आईला मला घरात थांबू नाही देत. हा जाणारच आहे. निघ लगेच. निघतेच. हे बघ तुला आता सांगतो परत येऊ नको, आणि आईला घेऊन यायचं असेल तर. मीच नाही येणार. नाही अरे काय झालं, काय ना मोकर मांडत आहे तुम्ही? नाना तिला सांगत होतो स्वयंपाक बनव, ती काय म्हणली? मी स्वयंपाक नाही बनवणार. आणि आईना मला जसं सांगितलं ना तसंच वागणार, म्हणजे नवऱ्याला कसं बोटावर नाचवता आलं पाहिजे, संसार कसा ताब्यात ठेवायचा, सासरीने जर त्रास दिला तर त्याच्यासोबत कसं वागायचं, असं संसार असतो का नाना? तुम्ही सांगा बरं. हे बघा आईचा ऐकून संसार करणारी बायको नकोय मला. अरे सोहळा जरा शांत हो. हे बघ पोरी
आतापर्यंत तुला इथं आम्ही काय बी कमी पडून दिलंय का? आम्ही पोटच्या पुरीप्रमाणे सांभाळत आलोय का नाही तुला? आता तू म्हणली स्वयंपाक करायला मला जमणार नाही, मी काय बोललो? म्हणलं पोरगी प्रवासावर न आली असेन, दमली असेन, त्यामुळे मी बी तुला काय बोललो नाही. अगं संसार हा बोटाव नाचून नसतो करायचा, संसार हा एकमेकांशी प्रेमाने वागून करायचा असतो, एकमेकांना जीव लावायचा असतो. आणि हा संसार करायला इथं तुझी आई नाही येणार, तुला आणि सुहासला मिळूनच इथं संसार करायचा आहे. तेव्हा एकमेकांशी प्रेमाने वागा. अरे माझं काय पिकलेलं पाणी, मी आज आहे तर उद्या नाही, आता हे सगळं तुम्हालाच बघायचं आहे. तेव्हा एकमेकांशी प्रेमाने वागा, असं भांडू बिंडू नका तुम्ही. चुकलं माझं, मी खरंच आईचं नव्हतं ऐकायला पाहिजे. म्हणजे आई सांगत मी तसंच वागण्याचा प्रयत्न करीत होते, पण नाना तुम्ही समजून सांगितलं तेच खरे, संसार हा प्रेमानेच करायचा असतो. मी उगच आईचं ऐकत बसले, आईच्या काळात चालत असं ना असं, पण संसार मात्र समजून घेऊनच करावा लागतो. हा आता कसं एकदम बरोबर बोलली बघ तू. तेव्हा एकमेकांना समजून घ्या, असं भांडण बिंडण अजिबात करू नका इथून पुढं. बर चल मग मी जेवण बनवते. नको बनू, दमले असेल तू. सोड तुम्ही पण ना. अरे हे बघ सुहास, असं प्रत्येक गोष्टीवर आहे ना बायकोवर बी चिडायचं नसतं, तिला रागून सांगण्यापेक्षा ना प्रेमाने समजून सांग, अरे तिला बी कळेन बघ, आणि तवाच बायको बी तुझ्याशी नीट वागेन, कळलं का? हे बघ आता एक काम कर, तिच्याशी भांडलाय ना तू तर जा गावात, आणि तिच्या काय आवडीचा पदार्थ असेल खायचा ती घेऊन ये, चालतंय? जमल. हा असं भांडू बिंडू नका, जरा प्रेमाने राहा. चला आई, संसार हा बोटावर नाचून नसतो ग करायचा, संसार हा प्रेमाने करायचा असतो. आणि आता आम्ही सगळेच खुश आहोत.